नमस्कार, आज आपण दाल टाकून शेपूची सुक्की भाजी बनवणार आहोत। ही भाजी तुम्ही टिफिनला किंवा दुपारच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। अगदी पटकन तयार होते। तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची शेपूची जुडी घेतले। तर या भाजीला व्यवस्थित निवडून घ्यायचे। आता भाजी चिरून घ्यायचे। तर शेपू कोवळा घेतल्यामुळे भाजीचे आपल्याला थोडेफार देठ देखील घ्यायचे। तर भाजीला बारीक चिरायचं म्हणजे लवकर शिजते। तर शेपू तुम्ही चिरण्याच्या अगोदर देखील धुवून घेऊ शकता किंवा चिरून जरी नंतर धुतला तरी चालेल। आता इथे मी सगळा शेपू बारीक चिरून घेतला आहे। भाजीसाठी कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तर या भाजीला खूप जास्त तेल लागत नाही। इथे मी साधारण 1 चमचा तेल टाकलं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा जिरे घालायचं आहे। आता जिरे छान फुलले की 7 ते 8 ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायचं आहे। लसणाला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर कोणत्याही हिरव्या भाज्यामध्ये लसूण ठेचून घालायचा म्हणजे त्या लसणाची चव भाजीमध्ये छान उतरते। आता लसणाचा हलकासा कलर चेंज झाला की हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। मिरचीला देखील तेलामध्ये परतायचं आहे। तर मिरची तुम्ही बारीक कट करून देखील टाकू शकता। आता इथे मिरची मी 2 ते 3 मिनटं परतून घेतले। यामध्येच बारीक चिरलेली शेपू टाकायचे। आता इथे मी मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, ती देखील घालायचे। तर डाळीला आपल्याला भिजवत ठेवायचं नाही, फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर भाजीला मिक्स करून परतून घ्यायचं आहे। तर शेपूची भाजी तुम्ही पातळही बनवू शकता, ती चवीला खूप छान लागते। तर या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, वाफेवरच भाजी शिजून घ्यायचे। आता इथे भाजीला मी 3 ते 4 मिनटं व्यवस्थित परतून घेतले। तर बघू शकता आधीच्यापेक्षा भाजी थोडीशी शिजून कमी झाली आहे। आता यावर झाकण ठेवून भाजीला शिजून घ्यायचं आहे। इथे मी बारीक गॅसवर 10 ते 12 मिनटं भाजी शिजून घेतले। तर मध्ये 1 ते 2 वेळेस झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलं होतं, म्हणजे सगळ्या बाजूने भाजी व्यवस्थित शिजेल। तर भाजी कोवळी घेतल्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। आता इथे आपली डाळ देखील मऊ शिजले। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, तर मीठ सर्वात शेवटी घालायचं कारण भाजी शिजून कमी होते। त्यानंतर 3 ते 4 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तुम्हाला जर कूट आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण मला आवडतं त्यामुळे मी टाकलं आहे। आता परत 1 मिनटं ह्या भाजीला परतून घ्यायचं आहे। आता परत एकदा 1 ते 2 मिनटं ह्या भाजीला मी व्यवस्थित परतून घेतलं आहे। तर बघा, मस्त आपली शेपूची सुक्की भाजी तयार झाली आहे। आता या भाजीसोबत आपण खाण्यासाठी ज्वारीची भाकर बनवणार आहोत। भाकरीसाठी जेवढं पीठ लागतंय तेवढं घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून पीठ चांगलं चुरून घ्यायचं आहे। तर हाताच्या तळव्याने आपल्याला पीठ चांगलं चुरायचं आहे, म्हणजे भाकर चांगली मऊ लुसलुशीत होते। पीठ चांगलं चुरून झालं की जेवढं भाकरीसाठी पीठ लागतं तेवढं घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ काढायचं आहे। खालती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि भाकर थापून घ्यायचं आहे। सुरुवातीला एका हाताने भाकर गोल करायचे आणि नंतर भाकर थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताने आपल्याला भाकर थापून घ्यायचं आहे। आता इथे बघा, भाकर मी चांगली गोल थापून घेतले। तवा देखील गरम करायला ठेवला आहे। यावर आपल्याला भाकर टाकायचे, वरतून पाणी लावायचे, भाकरीला पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण तव्यावरच भाकर भाजून घ्यायची। हवं असेल तर तुम्ही गॅसवर देखील भाकर भाजून घेऊ शकता। इथे बघा, आपली भाकर चांगली भाजली, बघू शकता मस्त टम्म फुगले। तर तयार झाली आपली दाल टाकून केलेली शेपूची सुक्की भाजी। सोबत गरमागरम ज्वारीची भाकर, तोंडी लावण्यासाठी आंब्याचं लोणचं आणि सोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी देखील वाढू शकता। तर मस्त आपला तयार झाला साधा सोप्पा गावरान भेत। हा तुम्ही दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता, अगदी पटकन तयार होतो। तर ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। तर या पद्धतीने शेपूची भाजी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।